उत्तराखंडीतील मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्यायालयाने 3 आरोपींना दोषी ठरविल्याने त्यांना शिक्षा नक्कीच होणार असल्याने नागरिकांचा न्याय व्यवस्थेवर असणारा विश्वास आणखी दृढ होणार आहे. राज्यासह देशामध्ये खळबळ उडून देणाऱ्या कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली असून गुन्हेगारांच्या शिक्षेवर 21 नोव्हेंबरला युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर शिक्षेचा निर्णय होईल. या खटल्यातील आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ बहिलुमे या तिघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलिसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू मांडली.